वेलकम स्टूडेंट, इकडे आपण स्टार्ट करत आहे आपलं सिक्स्थ एक्सपेरिमेंट. सॉरी, सिक्स झालं आहे, आपण सेवन्थ एक्सपेरिमेंट आज बघणार आहोत. सिक्स्थ एक्सपेरिमेंटला आपण काय केलेलं, तर आपण एल एस आर एम एम व्ही सी पी जॉईन स्प्लिट कॅट अशा कमांड बघितलेल्या, ज्याच्या थ्रू आपल्याला फाईलमधले ऑपरेशन्स करता येत होते. सो आज आपण डिरेक्टरी मॅनिप्युलेशन कमांड करणार आहोत. ओके, सो एक्सपेरिमेंट सेवनकडे मी जातो आहे. ओके, सो एक्सपेरिमेंट सेवन, एक्झिक्यूट फाईल अँड डिरेक्टरी मॅनिप्युलेशन कमांड. ओके, आता डिरेक्टरी मॅनिप्युलेट करण्यासाठी कोणकोणत्या कमांड आहेत बघा. फाईल, देन कॉम, देन पी आर, देन सी एच एम ओ डी, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर परमिशन पर्पज. आफ्टर दॅट एम के डी आय आर, आर एम डी आय आर, सी डी, पी डब्ल्यू डी, डी आय आर अँड सी एम पी. ओके, आता आपण काय करूया, डिरेक्टली फर्स्ट आपण एम के डी आय आर बघूया. एम के डी आय आर इज नथिंग बट मेक डिरेक्टरी. ओके, सो मेक डिरेक्टरी म्हणजेच काय, तर आपल्याला एखादी डिरेक्टरी बनवायची असेल, म्हणजे ज्याला आपण विंडोजमध्ये फोल्डर बनतो म्हणतो, तसं आपण उबंटूमध्ये आपण त्याला काय म्हणूया, डिरेक्टरी आपलं म्हणतो. ओके, सो इथे आपल्याला जर डिरेक्टरी बनवायची असेल तर आपण एम के डी आय आर वापरतो. ओके, सो मी इथे उबंटूची विंडो तुम्हाला ह्या साईडला दिसते आहे, मी जर अशी उबंटूसाठी स्पेस बनवतो. ओके, सो टर्मिनल कसा ओपन करायचा, कंट्रोल प्लस अल्ट प्लस टी, त्याने टर्मिनल मी आता ओपन केला आहे. आणि एम के डी आय आर फॉर मेक डिरेक्टरी, एम के डी आय आर आणि डिरेक्टरीचं नाव ठेवूया ओ एस वाय वन. ओके, ओ एस वाय वन हे म्हणजे डिरेक्टरीचं नाव आहे. आता डिरेक्टरी तयार झाली आहे की नाही ह्याच्यासाठी आपण काय करूया, फाईल्समध्ये जाऊन बघूया. जसं आपलं माय कॉम्प्युटर असतं तसं इकडे फाईल्स असते. सो बघा, ओ एस आय वाय वन दिसते आहे, आणि इकडे आपण एल एस जर टाईप केलं तर आपल्याला काय दिसेल, वेगवेगळ्या प्रकारच्या आपले जे जे डिरेक्टरी आहे त्याच्यामध्ये बघा ओ एस वाय वन पण दिसते आहे. ओके, सो ठीक आहे, एम के डी आर तुम्हाला कळलं आहे. दुसरा बघा, सी डी कमांड त्यांनी दिली आहे. ओके, मग सी डी कमांड कशासाठी वापरतात, तर चेंज डिरेक्टरी. ओके, तुम्हाला जर एका डिरेक्टरी करून दुसऱ्या डिरेक्टरीमध्ये जायचं असेल तर आपण सी डी कमांड वापरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सध्या मी कुठे आहे, तर सध्या बघा माझा ॲड्रेस एवढाच आहे ना, उबंटू. मग आता इथे मला ओ एस वाय वनच्या फोल्डरच्या आतमध्ये एखादा फोल्डर बनवायचा असेल तर अगोदर मला ओ एस वायच्या फोल्डरला जायला हवं ना. जसं आपण कमांड प्रॉम्प्टमध्ये जात होतो तसंच आपल्याला इथे पण कमांड वापरावे लागतील. ओके, सो सी डी ओ एस वाय वन. ओके, आता सध्या बघा मी ओ एस वाय वनच्या आतमध्ये आहे. ओके, आता मी जर इकडे एक फोल्डर बनवतो एम के डी आय आर, तिथे नाव देतो ओ एस वाय टू, तर सध्या मी काय केलं, ओ एस वाय टू मध्ये ओ एस वाय वनमध्ये ओ एस वाय टू हा फोल्डर बनवला. मग आता मी इकडे एल एस केलं तर इकडे बघा एल एस म्हणजे दिसतं आहे की फक्त ओ एस वाय टू हा एकच फोल्डर आहे. ओके, मग सी डी स्पेस डॉट डॉट असं जर मी टाकलं तर काय होतं आहे बघा, मी तिकडनं मागे येतो आहे बरोबर, म्हणजे तिकडनं बॅक येण्यासाठी, एक स्टेप बॅक येण्यासाठी सी डी स्पेस डॉट डॉट वापरतो आहे. मग आता मी इकडे एल एस टाकतो तर इकडे मी मगाशी जिकडे होतो, म्हणजे माझी मेन स्क्रीन होती, तिथे संबंध जे जे फोल्डर आहेत रूटला ते तो सगळे दाखवतो आहे. ओके, आता ओ एस वाय वनच्या आतमध्ये मी ओ एस वाय टू क्रिएट केला आहे. सो ग्राफिकली बघूया झालं आहे का, ओ एस वाय वनच्या आतमध्ये ओ एस वाय टू झालं आहे, ओ एस वाय टू एम टी आहे. ओके, सो सी डी म्हणजे तुम्हाला कळलं ना, चेंज डिरेक्टरीसाठी आपण सी डी वापरतो आहे. ओके, मग सी डीमध्ये इकडे बघा काय काय त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, की सी डी डॉट डॉट, एक मिनिट, ओके बघा इकडे सी डी जर मी डॉट डॉट केलं तर काय येतं आहे, किंवा सी डी स्लॅश केलं तर इट चेंजेस टू रूट डिरेक्टरी. म्हणजे थोडक्यात काय, तर मी इकडे सी डी ओ एस वाय वनकडे गेलो आणि त्याच्यानंतर परत सी डी ओ एस वाय टूकडे गेलो, तर सध्या मी कुठे आहे, ओ एस वाय वनच्या आतमध्ये ओ एस वाय टूमध्ये आहे बरोबर. मग त्याच्याकडनं मला जर मी सी डी स्पेस दोन डॉट डॉट टाकले तर मी फक्त एकच स्टेप मागे येतो आहे ना. मग सपोज परत मी एकदा आत जातो, मला पूर्ण मागे यायचं असेल तर मी सी डी एवढं टाकून जरी एंटर मारतो आहे तरी बघा मी पूर्णपणे बाहेर येतो आहे. ओके, सो हा आपला चेंज डिरेक्टरी ही कमांड आहे. त्याच्यानंतर पुढे आहे आर एम डी आय आर, दॅट इज रिमूव्ह डिरेक्टरी. ओके, म्हणजे आपल्याला एखादी डिरेक्टरी रिमूव्ह करायची असेल तर आपण ही कमांड वापरतो, दॅट इज आर एम डी आय आर. ओके, सो पहिल्यांदा त्याच्यासाठी मी काय करतो, इकडनं बघा मी जर आर एम डी आय आर ओ एस वाय वन हे जर टाईप केलं तर बघा काय होतं आहे, तर
फेल टू रिमेन OSY1 कारण डिरेक्टरी इज नॉट एम्प्टी, म्हणजेच काय आहे आपण डिरेक्टली डिरेक्ट डिलीट करू शकत नाही कारण आतली जी फाईल आहे ती म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीतरी फाईल आहे. सो त्याआधी चेक करा आणि त्याच्यानंतर डिलीट करा. म्हणजे ही चांगली एक प्रकारची सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अगोदर वॉर्निंग देते आहेत की बाबा याच्या आतमध्ये खूप सारे फोल्डर आहेत, ती जर फ्री असली असती तर आपण केला असता डिलीट. सो पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यामध्ये जावं लागेल आणि कुठला फोल्डर आहे तो अगोदर डिलीट करावा लागेल. सो पहिल्यांदा मी काय करेन, CD OSY1 जाईन. ओके, त्याच्यानंतर इकडे जर मी RM DIR OSY2 केला तर होणार का? ऑब्विसली होणार, कारण OSY2च्या आतमध्ये कोणतं कंटेंट नव्हतं, बरोबर ना. मग OSY1 राहून तुम्ही तो डिलीट करू शकता का? नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, मागे यावं लागणार आणि इकडे तुम्हाला RM DIR दॅट इज रिमूव्ह डिरेक्टरी OSY1 परफॉर्म करावं लागणार. ओके, सो आता जर तुम्ही इथे बघाल फाईल्सकडे तिकडे OSY1 तुम्हाला दिसणार नाही. याचा अर्थ काय? तर OSY1 तुम्ही डिलीट केला, त्याच्यासाठी अगोदर तुम्ही OSY1च्या आतमध्ये जाऊन OSY2 डिलीट केला आणि मग परत बॅक येऊन बाय युजिंग CD कमांड तुम्ही OSY1 डिलीट केला. ओके, मग एक स्टेप जर मागे यायचं असेल तर आपण CD --— वापरतो. ओके, CD --. सो दोन कमांड आपण बघितले. आफ्टर दॅट PWD आपण बघितलेलीच आहे, प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. सो मी जर इकडे PWD टाकेन तर होममध्ये मी Ubuntu आहे एवढं मला कळतं आहे. ओके, मग MKDIR इकडे जर माझा एक फोल्डर असला असता, आपण एक बनवतो आहे पटकन, आणि मी जर या फोल्डरमध्ये जाईन OSY, तर आता मी जर इकडे PWD टाकलं तर बघा माझी प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी काय येते, तर होम Ubuntu OSY, म्हणजे मगाशी होम आणि Ubuntu दाखवत होतं, तर आता मी काय केलं, एका फोल्डरच्या आणि आतमध्ये आहे. सो होम Ubuntu OSY हा एक माझा फोल्डर आहे. ओके, सो ही आपली होती PWD कमांड. ओके, आफ्टर दॅट एकच मिनिट, यदी स्ट्रक्चर क्लिअर करून घेतो. ओके, सो नाव नेक्स्ट कमांड इज DIFF. ओके, धीस कमांड इज यूज टू शो द डिफरन्स बिटवीन, सॉरी, ओके, धीस कमांड इज यूज टू शो द डिफरन्स बिटवीन टू फाईल्स. इट इज ऑल्सो टेल विच लाईन वन हॅज टू चेंज टू मेक द टू फाईल्स इंडिगो. ओके, म्हणजेच काय आहे, तर दोन फाईल मला डिफरन्स सांगतो. मग याच्यासाठी आपल्याला आधी दोन फाईल बनवावे लागतील. सो पहिली फाईल आपण कशी फाईल बनवतो, कॅट किंवा टचने, बरोबर ना. मग आता पहिल्यांदा आपण एकच मिनिट स्पेस बनवूया Ubuntu. ओके, तर पहिल्यांदा आपण आधी हे क्लिअर करून घेऊया स्ट्रक्चर. ओके, आता तुम्हाला क्लिअरली दिसत आहे. सो पहिल्यांदा एक टच बनवूया, म्हणजे एक फाईल बनवूया, त्याला नाव देऊया OSY1 आणि एक टच बनवतो आहे TOUCH OSY2. ओके, आता तुम्ही बाय युजिंग कॅट कमांड इकडे पण टायपिंग करू शकता किंवा ग्राफिकली इथे पण करू शकता. ओके, सो जरा इझी बनवूया, आपण इथे करूया टायपिंग. सो ह्याच्यामध्ये काही मी टेक्स्ट ॲड करतो आहे. ओके, सो C++ जावा. ओके, असं OSY1 बघा, C++ जावा असं मी एक सिक्वेन्स ठेवला आहे. ओके, आणि सेव्ह केलं आहे, इकडनं सेव्हचं बटन आहे बघा, क्लोज करतो आहे. आणि OSY2 मी काय करतो आहे, C++, आफ्टर दॅट मी इकडे पायथॉन लिहितो आहे आणि नेक्स्ट मी लिहितो आहे जावा. ओके, म्हणजेच काय केलं आहे, मी C++ आणि जावाच्यामध्ये पायथॉन ॲड केला आहे जो OSY1 प्रेझेंट नव्हता. त्याच्यानंतर मी सेव्ह करतो आहे आणि इथे परत रिटर्न येतो आहे. आता टर्मिनलमध्ये आपण कुठली डिफ कमांड शिकतो आहे ना, मग डिरेक्टली डिफचा सिंटॅक्स लिहा डिफ, आफ्टर दॅट फाईल नेम, म्हणजे दोन्ही फाईलचं नाव लिहा, त्याच्यामधलं तुम्हाला डिफरन्स फाईंड आउट करायचं आहे. सो OSY1 आणि OSY2. ओके, एंटर मारतो आहे. तर टू ए थ्री म्हणजे काय, तर टू ए थ्री म्हणजे इकडे बघा, इकडे पण तेच आहे. फ्रॉम द आउटपुट 2A3 means after the second line in the first file, a line need to be added 3 from second file. म्हणजेच काय, सेकंड लाईन नंतर, म्हणजेच पहिल्यांदा आपण इकडे काय ॲड केलेलं, सी, बरोबर ना, आणि त्याच्यानंतर C++, म्हणजे 2A3 म्हणजे काय, सेकंड लाईन नंतर दुसऱ्या फाईलमधला तिसरी लाईन इकडे ॲड करायची आहे. सो
टू ए थ्री, सो टू फॉर सेकेंड लाइन ए फोर एड एंड थ्री फॉर थर्ड लाइन इन सेकेंड फाइल. ओके सो टू ए थ्री का आलं, पहिल्या फाईलमध्ये आपलं काय होतं, सी सी प्लस प्लस जावा आणि दुसऱ्यामध्ये सी सी प्लस प्लस पायथॉन जावा. सो पहिल्या फाईलमधल्या सेकंड लाईन नंतर म्हणजेच कुठल्या सी प्लस प्लस नंतर पायथॉन आला पाहिजे, तो कुठना ॲड झाला पाहिजे, तो कुठना तर दुसऱ्या फाईलच्या तिसऱ्या लाईनमध्ये येतो. कळलं आहे? सो ही आपली होती कुठली कमांड, ही आपली होती डिफ कमांड. ओके आता दोन्ही जर मला रिमूव्ह करायचे असतील डिरेक्टरी तर सॉरी फाईल्स, तर मी कशी रिमूव्ह करणार, बाय युझिंग आर एम कमांड. ओके सो ओ एस वाय वन आणि ओ एस वाय टू. ओके आता दोन्ही फाईल्स माझ्या रिमूव्ह झालेलं तुम्हाला इकडे दिसत आहेत. ओके सो नाव यू आर मूव्हिंग फॉर अवर नेक्स्ट कमांड, दॅट इज सी ओ डबल एन, दॅट मीन कॉमन कमांड. ओके मग आता इकडे कॉमन कमांड इकडे लिहायचे आहेत. हा याच्यातनं आपल्याला काय दिसतं बघा, दिस कमांड कम्पेअर टू फाईल, टू सॉर्टेड फाईल, सॉर्टेड फाईल लागतात त्याला, इट कम्पेअर्स इच लाईन ऑफ द फर्स्ट फाईल विथ इट्स करस्पॉन्डिंग लाईन इन अ सेकंड फाईल अँड जनरेट अ थ्री कॉलम आउटपुट. फर्स्ट कॉलम लिस्ट द लाईन ओनली इन अ फर्स्ट फाईल, सेकंड द लाईन ओनली इन अ सेकंड फाईल अँड थर्ड द कॉमन लिस्ट. ओके म्हणजे इकडे हा काय करतो तर कॉमनची थिंक आहे ती बाहेर घेऊन दाखवतो आपल्याला, म्हणजे दोन फाईलमधल्या कुठल्या कॉमन गोष्टी आहेत त्या बाहेर घेऊन दाखवतो. फक्त अट इकडे एवढीच आहे की तुम्ही सॉर्टेड डेटा त्याला द्या. ओके म्हणजे जी काय ऑर्डर वगैरे आहे ती लावून द्या. सो आपण इकडे परत दोन टच बनवतो आहे, अर्थात तुम्ही कॅटने पण बनवू शकता, मग अशी पण मी सांगितलं कॅटने बनवूया काय. आता कॅट ओ एस वाय सॉरी वन. ओके ओ एस वाय वनमध्ये मी लिहितो आहे ॲपल बॉल कॅट. ओके आफ्टर दॅट आता दुसरा जो आपला आहे म्हणजेच दुसरी जी आपल्याला आणि एक फाईल बनवायची आहे ती पण मी कॅट रोज बनवतो आहे, कॅट ओ एस वाय टू. ओके ॲपल आफ्टर दॅट डॉग एलिफंट. ओके सो ही माझी सेकंड फाईल आहे. आता इकडनं माहिती आहे ना मी कालच बोललेलो, इकडनं जर तुम्ही टचमध्ये टाईप करत असेल, तुम्हाला जर बाहेर यायचं असेल तर कंट्रोल प्लस डी दाबतो आहे मी. ओके सो ओ एस वाय वनचा कंटेंट बघून घ्या, आपला ॲपल बॉल कॅट हा कंटेंट आहे आणि ओ एस वाय टूचा कंटेंट बघून घ्या, ॲपल डॉग आणि एलिफंट हा कंटेंट आहे. म्हणजे दोघांमधला सिमिलर कोण आहे, ऑब्व्हियसली ॲपल बघून कळतं आहे. सो त्याच्यासाठी आपण कमांड वापरणार कॉमनचा सिंटेक्स आहे सी ओ डबल एम. ओके कॉमन सी ओ डबल एम आफ्टर दॅट त्या फाईलचं नाव, सो ओ एस वाय वन स्पेस ओ एस वाय टू. ओके एवढं करा आणि त्यानंतर एंटर मारा. बघा त्यांनी सांगितलेलं की पहिला कॉलम फर्स्ट फाईल दाखवतो, बरोबर ना, दुसरा कॉलम दुसरी फाईल दाखवतो आणि तिसरा कॉलम दोघांमधलं जे सॉर्टेड आहे म्हणजे सॉरी दोघांमधला जो कॉमन एलिमेंट आहे तो बाहेर घेऊन दाखवतो. फक्त मी अल्फाबेटिकली का घेतलं, कारण इकडे त्यांनी क्लिअरली म्हटलं आहे धिस कमांड कम्पेअर टू सॉर्टेड फाईल, दोन ज्या सॉर्टेड फाईल आहेत त्याच ती कम्पेअर करते. ओके सो त्याच्यानंतर आपण पी आर कमांडकडे जाऊया. पी आर कमांड बघा रेग्युलर आहे कन्वर्ट टेक्स्ट फाईल फॉर प्रिंटिंग, म्हणजे ही तुमच्याकडे काय चेंजेस करत नाही, फक्त फाईल प्रिंटला तयार करते. द पी आर कमांड डज अ मायनर फॉर्मॅटिंग ऑफ द फाईल ऑन द टर्मिनल स्क्रीन ऑर फॉर अ प्रिंटर. फॉर एक्झाम्पल इफ यू हॅव अ लाँग लिस्ट ऑफ अ नेम इन युअर फाईल यू कॅन फॉर्मॅट इट ऑन स्क्रीन इन टू द टू ऑर थ्री मोर कॉलम्स. सिंटॅक्स आहे त्याचा पी आर, देन ऑप्शन्स दिलेले आहे आणि फाईल नेम. ओके सो ही आपली पी आर कमांड आहे. आफ्टर दॅट डी आय आर, डी आय आर कमांड तुमची एल एस सारखी काम करते. ओके मी इकडे डी आय आर टाईप करतो आहे डी आय आर. ओके सो बघा एल एस सारखी काम करते आणि एल एस पण दाखवतो आता बरोबर, साधारण तुम्ही सिमिलरिटी एममध्ये बघत आहे. ओके आता महत्त्वाची कमांड सगळ्यात त्याची म्हणजे सी एच एम ओ डी, दॅट इज सी एच एम ओ डी. म्हणजे तुम्हाला ही जी आहे ती कमांड खूप गरजेची आहे, कारण तुम्ही याने वेगवेगळ्या परमिशन्स प्रोव्हाइड करता आहे, कळतं आहे, वेगवेगळ्या परमिशन्स ज्या आहेत रीड असतील, राईट असतील, एक्झिक्युटेड एक्झिक्युटिव्ह असतील, एक्झिक्यूट असेल, तर ह्या तुम्ही प्रोव्हाइड करताय. मग ते कोणाला प्रोव्हाइड करणार, तर यूजर असेल, सिस्टीम यूजर असेल किंवा ग्रुप असेल किंवा हे सगळे असतील, तर ह्या सगळ्यांना
प्रत्येकाला परमिशन देण्यासाठी तुम्ही इंडिव्हिज्युअली कंट्रोल ठेवू शकता आहे, म्हणजे कोण रीड करू शकतं, कोण राईट करू शकतं, मग फक्त युजरच रीड राईट करू शकतो, बाकीचे सगळे वाचू शकतात, तर ते तुम्ही सगळं या कमांड थ्रू करू शकता. ओके, मग याच्यासाठी हा इकडे बघा, पहिले जे तीन कॉलम आहेत ना इकडे, ते तुमचा युजरसाठी काम करत आहेत, सॉरी ओनरसाठी. आफ्टर दॅट सेकंड तुमचा इथे दिला आहे बघा त्यांनी सगळा कॅटेगरी, फर्स्ट इथं पहिले तुमचे युजरसाठी, देन ग्रुपसाठी आणि देन ओनरसाठी. ओके, म्हणजे युजरसाठी, ग्रुपसाठी आणि ओनरसाठी सगळे काम करत आहे. आता त्याच्यानंतर आपण मिनिंग बघूया. कॅटेगरीमध्ये ज्यावेळी तुम्हाला यू जर तुम्ही दिलात, ओके, म्हणजे हे तुम्हाला कळेल मी काय सांगतोय, तर सी एच एम ओ डीमध्ये जर तुम्ही यूचा यूज करताय, तर तुम्ही ओनरसाठी काम करताय, म्हणजे ओनरला परमिशन सेट करताय. जर जीसाठी तर ग्रुपसाठी, ओसाठी तर ऑल अदर सिस्टीम यूजर, आणि एसाठी तर सगळ्यांसाठी. देन परमिशन्स, परमिशन कुठली आहे, रीड राईट आणि एक्झिक्यूट. ओके, ऑपरेशन्स कोणते आहेत, तर परमिशन असाईन करायची, परमिशन रिमूव्ह करायची आणि ॲब्सोल्यूट परमिशन असाईन करायची. ओके, आणि सिंटॅक्स कुठला आहे, तर कॅटेगरी ऑपरेशन, पहिल्यांदा तुम्ही कॅटेगरी देणार, कॅटेगरी म्हणजे यापैकी, म्हणजे तुम्हाला कोणाला परमिशन द्यायची आहे, त्याच्यानंतर ऑपरेशन म्हणजे प्लस मायनस इज इक्वल टू याच्यापैकी कुठलं, त्यानंतर परमिशन म्हणजे आर डब्ल्यू की एक्स याच्यापैकी, आणि त्यानंतर फाईल नेम. ओके, आता तुम्हाला कळेल मी काय बोलतो आहे, ते बरेच जण कन्फ्यूज झाले असतील. सो आपण आता बघूया, इकडे मी आधी एक टच करून घेतो. ओके, इकडे आहे ऑलरेडी केलेलं ना, एकच मिनिट. ओके, सो आता इथे आपण आपल्याला इकडे ओएसओ आहे 1 दिसतोय ना, तर आपण आता इकडे फाईल क्रिएट करूया, सॉरी त्याला प्रोटेक्शन द्यायला बघूया. सी एच एम ओ डी मी कमांड टाईप केली आहे. आता कमांड टाईप केल्यानंतर त्याला जर आपण परमिशन्स आपल्याला द्यायची असेल तर आपण कशी देणार, सो यू जी आणि ओ, म्हणजेच काय, युजर ग्रुप आणि ओ म्हणजे आपण कोणासाठी वापरतो आहे, युजर ग्रुप आणि ऑल अदर सिस्टीमसाठी. प्लस प्लस कशासाठी, कारण बघा कॅटेगरीनंतर ऑपरेशन्स येत आहेत. ओके, कॅटेगरीनंतर ऑपरेशन्स येतात, परमिशन येत नाही. सो कॅटेगरीनंतर ऑपरेशन प्लस आहे. सो म्हणजे प्लस म्हणजे काय, मला असाईन करायची परमिशन, ह्या सगळ्यांना मला परमिशन असाईन करायची. तर कोणती असाईन करायची आहे, तर मला तिन्ही असाईन करायची आहेत. सो आर डब्ल्यू आणि एक्स म्हणजे रीड राईट एक्झिक्यूट, ह्या तिन्ही परमिशन असाईन करायचे आहेत. कोणाला करायचे आहेत, कुठल्या फोल्डरला, कुठल्या फाईलला, तर ओ एस वाय वन. ओके, ओ एस वाय वनला. बघा आता कमांडचा अर्थ, यूजर ग्रुप आणि ओ म्हणजेच कुठला, ऑल अदर सिस्टीम यूजर, ह्या सगळ्यांना मला रीड राईट आणि एक्झिक्यूटची परमिशन असाईन करायची आहे. आणि कुठल्या फाईलसाठी, तर ओ एस वाय वन या फाईलसाठी. ओके, आता एंटर मारतो आहे मी. ओके, आता त्या फाईल्स, त्या परमिशन त्याला असाईन झाल्या आहेत का हे आपल्याला बघायला हवं. ओके, मग त्याच्यासाठी काय करणार आपण, एल एस मायनस एल. ओके, आपण एल एस कमांडचे वेगवेगळे ऑप्शन होते ना, त्याच्यामध्ये हे बघितलेलं. ओके, सो मी काय वेगळं सांगत नाही, एल एस मायनस एल ओ एस वाय. ओके, सो बघा, हां ओ एस वाय वन ना, ओ एस वाय वन. ओके, सो बघा इकडे जसं आपण हे स्ट्रक्चर बघितलेलं ना, त्याच सिक्वेन्समध्ये बघा इकडे त्यांनी दिलेलं आहे. सो पहिले जे तीन आहेत ना, ते आहेत तुमच्या कोणासाठी, युजरसाठी. कारण बघा इकडे आपण यू जी ओ दिला आहे ना, पहिला जो आहे तो युजरसाठी आहे, म्हणजे आर डब्ल्यू एक्समध्ये युजरला तुम्ही तिने दिले आहे, त्याच्यानंतर आर डब्ल्यू एक्स फॉर ग्रुप दिलं आणि आर डब्ल्यू एक्स फॉर ऑल युजर, म्हणजे सगळ्यांसाठी दिलेले आहेत. ओके, म्हणजे आर डब्ल्यू एक्स म्हणजे काय होतं ना, रीड राईट एक्झिक्यूट, म्हणजे सगळ्यांसाठी सगळी परमिशन आहेत. आता सपोज करा, जर तुम्हाला परमिशन काढायची असेल, रिमूव्ह करायची असेल, तर तुम्ही काय करणार, मग सिम्पल, मग असे आपण एक येतो आहे. ओके, मग कोणाची, फक्त युजरची काढू. ओके, यूची मला, म्हणजे ओनरची मला रीड राईट आणि हे तिन्ही परमिशन काढायचे आहेत. तर आता मी परत चेक करून बघतो आहे, एल एस मायनस आय, सॉरी मायनस एल ओ एस वाय वन. ओके, आता बघा पहिल्या तिन्ही रिमूव्ह झाले आहेत, मग अशी इकडे ज्या होत्या ना, इकडे ज्या मग अशी रीड राईट आणि एक्झिक्यूट ज्या परमिशन दिसत आहेत, ते तुम्हाला इथे दिसत नाहीत, म्हणजे मी त्यांच्या सगळ्या परमिशन काढून घेतल्या आहे. आणि त्या काढून घेतल्यानंतर खाली जर तुमचा लक्ष असेल तर बघा इकडे चेंजेस झाले आहेत. ओके, चेंजेस काय आले आहेत, तर इकडे आपण काय करू शकत नाही, ऑपरेशन्स करू शकत नाही, बरोबर ना, कारण आपण परमिशन्स काढून टाकले. मग आपण आता सगळ्यांच्या सगळ्या परमिशन काढायच्या असते, तर आपण काय करणार, जिकडे यू आहे त्याच्यासोबत आपण
यू आहे त्याच्यासोबत आपण जी आणि ओ पण लावणार, जेणेकरून ग्रुप आणि जे अदर यूजर आहेत त्यांची पण सगळ्यांची परमिशन जाईल. चेक करतो आहे मी, बघा सगळे पूर्ण डॅश आलेली आहेत. सो सगळ्यांच्या सगळ्या परमिशन गेलेल्या आहेत. ओके, आता जर आपण इकडे ओपन केलं तर आपल्याला ते सांगतो आहे की कुडंट ओपन. ओके, म्हणजेच काय, कुठलीच परमिशन नाही आहे. ओके, आता साधारण तुम्हाला कळलं असणार की काय नक्की याचा उपयोग आहे तो, म्हणजे आपण आपल्या पर्टिक्युलर फाईलला प्रोटेक्शन किंवा एखादी फाईल कोणासाठी रीड आहे, कोणासाठी राईट करायचे, ते सगळं आपण याच्या थ्रू मॅनेज करू शकतो. ओके, आफ्टर दॅट आता हा सगळा जो टास्क आपण परफॉर्म केला ना, हा आपण ऑक्टल नंबर थ्रू पण करू शकतो. आता ऑक्टल नंबर काय आहेत, तर ऑक्टल नंबर म्हणजेच त्यांनी ठराविक नंबर ठेवलेले आहेत ज्याला परमिशन त्यांनी अगोदरच सेट केलेली आहे. जर तुम्ही 0 लिहिला ना तर नो परमिशन, जर 1 लिहिलं तर फक्त एक्झिक्यूटची, 2 लिहिलं तर फक्त राईटची, आणि 4 लिहिलं तर फक्त रीडची. ओके, मग 5 लिहिलं तर रीड आणि एक्झिक्यूट, 6 लिहिलं तर रीड आणि राईट, आणि 7 लिहिलं तर रीड राईट एक्झिक्यूट, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परमिशन्स आहेत. ओके, मग त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे बघा, CHMOD 750. ओके, सो पहिला जो डिजिट आहे तो तुम्ही यूसाठी करता आहे, त्यातील ओनरसाठी, दुसरा ग्रुपसाठी, आणि तिसरा ऑल अदरसाठी. ओके, मग जो 7 आहे ना त्याचा अर्थ काय आहे, तर जो तुमचा यूजर आहे तो 7 नंबरचं काम करू शकतो. 7 म्हणजे काय, तर तो रीड करू शकतो, राईट करू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो. देन तुमचा जो ग्रुप आहे तो 5 नंबरचं काम करू शकतो, म्हणजे कुठला, रीड आणि एक्झिक्यूट करू शकतो. आणि 0 आणि जो तुमचा ऑल यूजर आहेत बाकीचे, ते सगळे त्यांना नो परमिशन आहेत. मग आपण हीच CHMOD 750 म्हणजे 750 आपण OSY2 अप्लाय करून बघूया. सॉरी, CHMOD 750 OSY. ओके, आता मी एंटर मारतो आहे OSY2. ओके, सो आता काय अप्लाय झालं आहे बघूया. माझ्या मते म्हणजे मी ज्या डिरेक्शनने विचार करतो आहे, आपण ही कमांड बघून इकडची ज्या डिरेक्शनने विचार करतो आहे त्याप्रमाणे यूजरला तिन्ही परमिशन दिल्या पाहिजेत, म्हणजे ओनरला, सॉरी, देन ग्रुपला फक्त रीड आणि एक्झिक्यूट राईटची परमिशन नाही आहे, आणि लास्टला आपला जो ऑल यूजर आहेत त्यांना एकही परमिशन दिली नाही पाहिजे, कारण आपण थर्ड लाईनला म्हणजे थर्ड प्लेसला 0 प्लेस केलेला आहे. सो LS-L आणि त्या फाईलचं नाव, ही आपण परमिशन चेक करण्यासाठी वापरला जाणारा LS-चा एक सिंटॅक्स आहे. सो OSY2. ओके, एंटर मारतो आहे. सो बघा, पहिल्याला RWX म्हणजे तिन्ही परमिशन आहे, दुसऱ्याला R आणि X म्हणजे आपण जसं म्हटलं की रीड आणि एक्झिक्यूटची परमिशन 5 नंबरला येते, आणि तिसऱ्याला एकही परमिशन नाही. सो दॅट्स इट, बऱ्यापैकी आता CHMOD तुम्हाला समजलेला आहे. ओके, सो आपण आता पुढे जाऊया CMP. CMP म्हणजे काय, कम्पेअर, बरोबर ना. मग तुम्हाला जर दोन फाईल कम्पेअर करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला CMP कमांड वापरली आहे. ओके, सो आपण आता इकडे बघूया कम्पेअर. ओके, आधी मी टर्मिनल क्लिअर करून घेतो, खूप सारा गार्बेज आहे. ओके, आता आपल्याला दोन टच बनवायचे आहेत, आपण कॅट ट्रू बनवूया. सो कॅट, ओके, आता त्याचं नाव देऊया OSY12. ओके, आता OSY12 मला काहीतरी डेटा लिहितो आहे मी, जेणेकरून आपल्याला कन्फर्म होईल. सो तीन स्टुडंट आहेत. सो पहिल्याचं नाव राजन आहे, ते मी लिहिताना इकडे राजू लिहिलं. ओके, आफ्टर दॅट संजय, आणि थर्ड एखादं नाव देऊया हर्षल. ओके, फर्स्ट आहे राजू, सेकंड आहे संजय, आणि थर्ड आहे हर्षल. ओके, आफ्टर दॅट Ctrl+D. आता माझा कॅट म्हणजे सॉरी OSY12 एडिट करून कम्प्लीट झाला आहे. आता मी दुसरा OSY13 बनवतो आहे. मग OSY13 मला काय करावं लागणार, त्याच्यासाठी पण मला डेटा लिहावा लागणार. ओके, मग जिकडे राजू आहे ना त्या ठिकाणी मी आता इथे राजन लिहितो आहे. आफ्टर दॅट संजय आहे तसा ॲज इट इज, आणि आफ्टर दॅट हर्षल पण आहे तसा ॲज इट इज. हर्षल HR S. ओके, आता माझे दोन्ही आता डॉक्युमेंट एडिट करून झालेले आहेत. आता मला जर याच्यामधलं कम्पॅरिझन काढायचं असेल तर मी CMP ही कमांड वापरणार, आणि त्याच्यानंतर त्या दोन फाईलची नावं, म्हणजेच माझा OSY12 आणि OSY13 देणार. ओके, तर बघा तो काय सांगतो आहे, तर डिफर बाईट 4 लाईन 1. ओके, म्हणजेच काय आहे, तर लाईन 1 मध्ये जो त्याने डिफरन्स आहे तो सांगितलेला आहे बाईट 4 चा.
म्हणजे वरती राजू आहे त्यानंतर इथे राजा नाही, त्याच्यामध्ये त्याने डिफरन्स शोधलेला आहे. ओके, सो दॅट्स इट. आपण अशा प्रकारे सगळ्या कमांड्स बघितलेले आहेत. इकडे बघा, आपल्याला त्यांनी एक स्ट्रक्चर करायला सांगितलं आहे. MSBT नावाची एक फोल्डर किंवा डिरेक्टरी, आपण इकडे डिरेक्टरी म्हणतोय, MSBT नावाची एक डिरेक्टरी बनवायची. त्याच्या आतमध्ये आयस्कीम नावाची आणि जी स्कीम नावाची दोन डिरेक्टरी बनवायची. आयस्कीमच्या अंडर तीन डिरेक्टरी आणि जी स्कीमच्या अंडर एकच डिरेक्टरी, असं स्ट्रक्चर बनवायचं आहे. सो स्टार्ट करूया आपण. पहिल्यांदा MSBT साठी MKDIR कमांड टाक. MSBT, ओके, सॉरी, MKDIR MSBTE, ओके. आता MSBT माझा फोल्डर बनलेला आहे. आता MSBT मध्ये मला आयस्कीम बनवायचं आहे. मग मी इकडे जर MKDIR आयस्कीम जर लिहिलं तर बघा इथे काय होईल. MSBT माझा फोल्डर इकडे मला दिसतोय, पण याच्या आतमध्ये फोल्डर MT दाखवते. बरोबर, फोल्डर MT काय दाखवतोय? मग आयस्कीम गेला कुठे? तर आयस्कीम हा बघा इथे बाहेरच फोल्डर बनलेला आहे. बरोबर ना? मग त्यांनी काय सांगितलं आहे मला, तर त्याच्या आतमध्ये बनवायचं, बाहेर नाही बनवायचं. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागणार? पहिल्यांदा चेंज डिरेक्टरी, माझी डिरेक्टरी चेंज करून मला उबंटूमधनं कुठे जायला हवं? MSBTकडे जायला हवं. सो CD MSBTE एंटर मारला. सध्या मी आता MSBTमध्ये आहे, म्हणजे मी एवढं स्ट्रक्चर कम्प्लीट केलं आहे. आता MSBTच्या आतमध्ये मला आयस्कीम आणि जी स्कीम असे दोन फोल्डर बनवायचे आहेत. सो MKDIR आयस्कीम आणि जी स्कीम, ओके, दोन फोल्डर मी बनवलेले आहेत. ओके, बघूया म्हणले आहेत काय आयस्कीमच्या, सॉरी MSBTच्या आतमध्ये आहे. ओके, आता याच्या आतमध्ये आयस्कीमच्या आतमध्ये मला तीन फोल्डर बनवायचे आहेत, म्हणजे परत मला डिरेक्टरी चेंज करून कुठे जावं लागणार? आयस्कीममध्ये. सो आयस्कीम एंटर मारलं आहे. ओके, आता आयस्कीममध्ये मी गेलो. गेल्यानंतर मला आतमध्ये तीन डिरेक्टरी बनवायचे आहेत. सो MKDIR पहिल्या डिरेक्टरीचं नाव आहे CO5I. ओके, आफ्टर दॅट सेकंड डिरेक्टरीचं नाव आहे IF5I. ओके, आणि तिसऱ्या डिरेक्टरीचं नाव आहे CM5G. ओके, आता एंटर मारतो आहे. आणि आता मला जी स्कीममध्ये डिरेक्टरी बनवायची आहे. कुठली? CM5G, सॉरी, इकडे CM5I. ओके, आपण इकडे आय बनवूया. सो इकडे आपल्याला जी स्कीममध्ये एक डिरेक्टरी बनवायची आहे. पण सध्या मी आहे कुठे? आयस्कीममध्ये आहे. म्हणजे पहिल्यांदा मला एक स्टेप मागे यावं लागेल, म्हणजे इकडनं एक स्टेप मागे यावं लागेल आणि इथे मला फोल्डर बनवावं लागेल. सो मला पहिल्यांदा काय करावं लागणार? CD:// ओके. आता बघा, मी आयस्कीममधनं बाहेर आलो आहे, पूर्ण MSBTमधनं बाहेर नाही आलो आहे. ओके, तो जर मी तिकडे नुसता जर CD टाकला असता ना, तर आपण MSBTच्या पण बाहेर आलो असतो. ओके, तर एक स्टेप मागे येण्यासाठी CD:// ओके. त्याच्यानंतर आता मी सध्या कुठे? जी स्कीममध्ये मला जायला पाहिजे. सो CD:GSCHEME GSCHEME. ओके, जी स्कीममध्ये आलो मी. आता इकडे मला एक फोल्डर बनवायचं आहे, त्याचं नाव आहे MKDIR, त्याचं नाव आहे CM5G. सो CM5G, ओके, तिकडे जी बनवलेलं आहे, इकडे मी आय बनवते. ओके, सो आपलं स्ट्रक्चर आहे. तिकडे आता झालं आहे काय बघूया. बघा, पहिल्यांदा MSBT फोल्डर, MSBT फोल्डरच्या आतमध्ये आयस्कीम आणि जी स्कीम. आयस्कीम ओपन केला तर आतमध्ये तीन फोल्डर भेटले पाहिजे. कोणते? CM5G, CO5I आणि IF5I. ओके, त्याच्यानंतर इकडे जी फक्त झालं आहे करेक्शनसाठी, आहे, समजून घ्या. आफ्टर दॅट जी स्कीममध्ये एकच फोल्डर भेटला पाहिजे. ओके, हां, आता एका क्वेश्चनचा आन्सर द्या. जर मी इकडे आता बाहेर आलो, पूर्ण CD टाकलं, ओके, आणि मी जर पूर्ण MSBT डिलीट करायला बघितला, दॅट इज RMDIR आणि MSBT, तर होईल का तो डिलीट? नाही होणार, कारण तो काय सांगतो आहे की डिरेक्टरी MT नाही. मग मला MSBT डिलीट करायला हवं तर काय करावं लागणार? पहिल्यांदा CD MSBTEमध्ये जावं लागणार. ओके, त्याच्यानंतर अगेन CD IScheme जावं लागणार. ओके, त्याच्यानंतर मला काय करायला लागणार? RMDIR दॅट इज रिमूव्ह डिरेक्टरी, आणि त्या सगळ्या डिरेक्टरीचे नाव दॅट इज CO5I. ओके, त्याच्यानंतर CO5I, देन IF5I आणि CO5I, IF5I आणि CM5G, हे तीन डिरेक्टरी रिमूव्ह करावं लागणार. ओके, सो सध्या मी जर इकडे जाऊन बघेन तर बघा, MSBTच्या आतमध्ये मी जर आयस्कीममध्ये गेलो तर एकही नाही आहे, कारण मी ती आत्ता डिलीट केली आहे. ओके, आता मी एक स्टेप मागे होतो बाय युजिंग CD:// ओके. आता इथे मी सध्या कुठे आहे? MSBTच्या आतमध्ये आहे ना, म्हणजे इकडनं मी काय डिलीट करू शकतो?
RMDR इकडनं मी डिलीट करू शकतो माझी जी स्कीम, सो जी स्कीम ओके ओके. आता तो सांगतोय की जी स्कीम पण एम्प्टी नाही, असं का? कारण जी स्कीमच्या आतमध्ये अजून एक फोल्डर आहे. सो पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, जी स्कीममध्ये पण एंटर करावं लागेल TC CD जी स्कीम ओके सॉरी CD जी स्कीम. सो मी आता जी स्कीममध्ये आलो आहे. आता मला इकडे पहिल्यांदा RMDIR आणि त्या याचं नाव जे जी स्कीममध्ये आपण केलं आहे दॅट इज CM5I ओके एंटर. तर सध्या आता माझी जी स्कीम सॉरी कुठली स्कीम जी स्कीम बरोबर रिकामी झाली आहे. आता मी एक स्टेप मागे येतो आणि इकडनं ट्राय करतो की मला जी स्कीम हा फोल्डर डिरेक्ट डिलीट करायचा आहे RMDIR आणि जी स्कीम ओके. सो आता तो रिमूव्ह झालेला आहे. मी जाऊन बघू शकतो इकडे हा फोल्डर MSBT सॉरी MSBT फोल्डर आपल्याला MT म्हणजेच तो जी स्कीम इकडे नाही आहे ओके. आता आय स्कीम आधी आपण डिलीट करूया. सो परत मी खाली येतो इकडे RMDIR आय स्कीम ओके. सो नाव आता आपण MSBTच्या पण बाहेर येऊया बायोजिंग CD कमांड आणि इकडे आपण RMDIR MSBTE ओके टाईप करतो आहे आणि इंटर मारतो आहे. सो इकडे कोणतंही स्ट्रक्चर आता राहिलेलं नाही. सो आपण स्ट्रक्चर बनवलं आणि जसं आपण स्ट्रक्चर बनवलं तसं कोलॅप्सही केलं ओके. सो इकडे बघा क्वेश्चन्सकडे येऊया पटापट एक रिव्ह्यू घेऊया क्वेश्चन्सचा. फर्स्ट काय क्वेश्चन ओके. फर्स्ट काय क्वेश्चन तर हाऊ टू शिफ्ट फ्रॉम रूट डिरेक्टरी टू यूजर ओके. इकडे आपण आपल्याला माहिती आहे मी आता बऱ्याच दाखवले तुम्हाला CD कमांडचा यूज करतो आहे. सो हे सगळे क्वेश्चन्स आहेत ते एकदा पटकन तुमचा रिव्ह्यू घेतो. हाऊ टू सी डिरेक्टरी त्याच्यासाठी तुम्ही DIR किंवा LS कमांड वापरू शकता. त्यानंतर व्हॉट इज द डिफॉल्ट सेट ऑफ परमिशन गिवन बाय द सिस्टीम टू दी डिरेक्टरी. याच्यामध्ये आपण CHMOD मध्ये जे जे बघितलं ते एकदा बघा परत एकदा त्यांचे आन्सर भेटून जातील. असाईन ऑल दी परमिशन टू युअर डिरेक्टरी फॉर ऑल दी यूजर युझिंग सिम्बॉलिक अँड ऑक्टल मेथड. जसं मी मगाशी सांगितलं CHMOD सगळ्या परमिशन द्यायची असेल तर ऑक्टल असेल तर 7 आणि म्हणजे नंबर 7 आणि जर सिम्बॉलिक असेल तर आपण काय करणार तिन्ही म्हणजे UGOला प्लस सगळ्या परमिशन देणार RWX आणि पुढे तुमच्या फोल्डरचं नाव. दॅट्स इट. आफ्टर दॅट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन COMM आणि CMP हे मी तुम्हाला ऑलरेडी प्रॅक्टिकल करून दाखवलं आहे. कळलं नसेल ह्या क्वेश्चनवरती आल्यात व्हिडिओ मागे स्क्रोल करा आणि परत एकदा व्यवस्थित बघा ओके. आफ्टर दॅट आपण आता नेक्स्ट म्हणजेच आपल्या एक्सरसाइजकडे जाऊया. फर्स्ट बघा काय आहे राईट द कमांड फॉर परफॉर्मिंग फॉलोइंग टास्क सिक्वेन्सली. फर्स्ट कुठलं आहे तर डिस्प्ले युअर करंट डिरेक्टरी. आपली करंट डिरेक्टरी डिस्प्ले करायची आहे. सो मी इकडे पहिल्यांदा माझी स्क्रीन क्लिअर करून घेतो बाय युझिंग क्लिअर ओके. क्लिअर झाल्यानंतर करंट डिरेक्टरी जर मला दाखवायची असेल तर मी PWD वापरू शकतो आणि करंट डिरेक्टरी दाखवली. त्यानंतर काय क्रिएट अ डिरेक्टरी सब्जेक्ट इन अ करंट डिरेक्टरी. इकडे मला त्यांनी MKDIR सब्जेक्ट नावाची एक डिरेक्टरी तयार करायला सांगितली आहे जी मी केलेली आहे. सो बघूया सब्जेक्ट नावाची डिरेक्टरी तयार झालेली आहे का झाली आहे बघा ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आता त्यांनी काय घेतलं क्रिएट अ फाईल सॅम्पल इन अ डिरेक्टरी सब्जेक्ट. तर सब्जेक्टच्या आतमध्ये मला सॅम्पल क्रिएट करायचं आहे म्हणजे पहिल्यांदा मला काय करावं लागेल माझी डिरेक्टरी चेंज करावी लागेल सब्जेक्ट ओके. आणि त्याच्या आतमध्ये मला एक टच बनवावं लागेल किंवा CD बनवावी लागेल ओके सॉरी CAD बनवावं लागेल. तर टचमधनं सॅम्पल नावाची एक मी टच बनवते ओके. मग बघूया सब्जेक्टच्या आतमध्ये टच तयार झाला आहे काय ओके. झालं आहे सॅम्पल नावाचं एक टच कमांड वापरून आपण एक फाईल तयार केली आहे. आफ्टर दॅट रिमूव्ह द राईट परमिशन फॉर दी ओनर फॉर सॅम्पल युझिंग सिम्बॉलिक मेथड ओके. आता आपल्याला राईट परमिशन रिमूव्ह करायची आहे कोणासाठी ओनरसाठी म्हणजे यूसाठी ओके. मग इकडे मला काय करावं लागणार CHMOD त्याच्यानंतर यूसाठी ना ओनरसाठी कुठली परमिशन रिमूव्ह करायची आहे तर राईट परमिशन राईटच आहे ना हो. सो W आणि टचचं नाव काय आहे सॅम्पल ओके. आता बघा LS-L आणि सॅम्पल ओके. आता बघा याच्यामधली राईट परमिशन आपण रिमूव्ह केलेली आहे ओके. त्याच्यानंतर पुढे
काय करायचं आहे तर डिलीट द सॅम्पल फाईल व्हॉट इज द एरर मेसेज. आता त्यांनी सांगितलं सॅम्पल फाईल डिलीट करा. मग सॅम्पल फाईल डिलीट कशी करतात, म्हणजे फाईल डिलीट कर कसे करतात, आर एम आणि त्या फाईलचं नाव. सो फाईलचं नाव कोणतं आहे, सॅम्पल. ओके, तर इकडे बघा काय सांगतात, तो फाईल इज राईट प्रोटेक्टेड, म्हणजे राईटची परमिशन आपण अगोदर त्याच्याकडनं काढून घेतली तर मग आपण ती डिलीट कशी करू शकतो. म्हणून जो आता हा एरर मेसेज आहे तो तुम्हाला त्या क्वेश्चनसाठी लिहायचा आहे. ओके, आफ्टर दॅट सो आपण आता इकडे जातो आहे, व्हॉट आर द परमिशन असाइन टू द फाईल्स ऑर एक्झिक्युशन आफ्टर, सॉरी फाईल्स आफ्टर एक्झिक्युट द फॉलोईंग कमांड. ओके, म्हणजे ह्या कमांडचा अर्थ काय असं त्यांनी विचारलं आहे. सो सी एच एम ओ डी कमांड म्हणजे परमिशनसाठीची कमांड. ओके, म्हणजे ना कळलं एवढं. ओके, आता सेवन म्हणजे तुमचा युजरसाठी. ओके, सेकंड जो झिरो आहे तो कुठ्यासाठी, तुमच्या ग्रुपसाठी, आणि झिरो आहे तो ऑल अदर युजरसाठी. बरोबर, मग युजरला म्हणजे फक्त युजर ओनरला आपण सगळ्या कमांड सगळ्या परमिशन दिलेल्या आहेत आणि बाकीच्यांना झिरो झिरो म्हणजे बाकीच्यांच्या सगळ्या परमिशन काढून घेतलेल्या आहेत. ओके, मग आता मी इकडे एक टच बनवतो. ओके, त्याचं नाव टेम्पररी देऊया, टेम्प. ओके, आता ह्याच्यामध्ये हीच कमांड मी रन करतो, सी एच एम ओ डी 700. ओके, आणि त्याचं नाव देतो टेम्प, एंटर मारतो. ओके, आता जर मी एल एस मायनस एल आणि टेम्पसाठीच्या सगळ्या परमिशन बघायला गेलो तर बघा काय आहे, मी फक्त सांगितलेलं सेवन म्हणजे जो आपला ओनर आहे त्याला आपण सगळ्या परमिशन दिल्या आणि बाकी ग्रुप आणि बाकीच्यांसाठी ऑल अदर युजरसाठी आपण सगळ्या परमिशन काढून टाकले. ओके, सो कळेल ना आता तुम्हाला कसं लिहायचं ते. सो हे लिहून टाका, सेकंड कुठला आहे, सी एच एम ओ डी यू प्लस आर डब्ल्यू एक्स, म्हणजेच काय आहे तर ओनरला आपण रीड राईट आणि एक्सची परमिशन दिलेली आहे. आणि जी आणि ओला म्हणजेच काय आहे तर जी म्हणजे कुठला ग्रुप आणि तुमचे जे ऑल अदर युजर आहेत त्यांना तुम्ही रीड राईट आणि एक्झिक्यूटची परमिशन काढून टाकलेली आहे फॉर फाईल वन आणि फाईल टूसाठी. ओके, आफ्टर दॅट सी एच एम ओ डी 536. सो 5 नंबर आणि 3 नंबर आणि 6 नंबर इकडे चेक करा काय आहे तो. सो 5 नंबर इज फॉर रीड आणि एक्झिक्यूट, 6 नंबर इज फॉर रीड आणि राईट, आणि 7 नंबर इज फॉर रीड राईट एक्झिक्यूट. सो 5, 6, 7 अर्थ तुम्हाला कळला आहे तो इकडे लिहून टाका. ओके, आफ्टर दॅट इकडे तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे, परफॉर्म द फॉलोईंग कमांड सी एच एम ओ डी यू जी ओ इज इक्वल टू आर पी क्यू आर, म्हणजेच काय, यू युजरसाठी ग्रुपसाठी आणि ओ म्हणजेच कुठला आपला ऑल अदर युजरसाठी इज इक्वल टू आर केलं, म्हणजेच बघा इकडे इज इक्वल टू ओ म्हणजे कुठला आपला ऑल अदर सिस्टीम युजर, त्याच्यासाठी इज इक्वल टू म्हणजेच कुठला असाईन ॲब्सोल्यूट परमिशन तुम्ही वापरलं. तर हेच तुम्हाला फक्त लिहायचं आहे की असं केल्यानंतर काय होईल, तर तुम्ही इकडे लिहून टाका की असं केल्यानंतर पी क्यू आर ह्या फाईलला रीड असाईन होईल. ओके, त्याच्यानंतर सी एच एम डी यू जी ओ प्लस आर. ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये असाईन होईल इकडे ॲब्सोल्युटली असेल इकडे असाईन होईल. ओके, आफ्टर दॅट चौथा बघा प्रश्न, असाईन रीड अँड राईट परमिशन फॉर द ओनर, राईट परमिशन फॉर द सॉरी असाईन रीड अँड राईट परमिशन फॉर द ओनर, म्हणजेच ओनरसाठी कुठलं रीड आणि राईट, त्यानंतर राईट परमिशन फॉर द ग्रुप अँड एक्झिक्यूट परमिशन फॉर द अदर, म्हणजे पहिल्यासाठी कुठली आर डब्ल्यू आली पाहिजे, दुसऱ्यासाठी फक्त राईट आली पाहिजे आणि म्हणजे डब्ल्यू आली पाहिजे, आणि तिसऱ्यासाठी फक्त एक्झिक्यूट आली पाहिजे. मग याच्यासाठी तुम्ही कसं लिहाल, तर सी एच एम ओ डी. ओके, आफ्टर दॅट युझिंग ऑक्टल मेथड, म्हणजे आपल्याला नंबर आले पाहिजे. बरोबर, पहिल्याला कुठला रीड राईट परमिशन, ओके, दुसऱ्याला फक्त राईट. मग रीड राईटसाठीचा नंबर कोणता आहे बघा, रीड आणि राईटसाठी 6 नंबर. ओके, आफ्टर दॅट 6 नंबर. ओके, आफ्टर दॅट दुसरा फक्त राईट. बरोबर ना, दुसऱ्याला कुठली होती, फक्त राईट होती का, राईट परमिशन. ओके, फक्त राईट हवा आहे. मग राईट म्हणजे कुठल्या नंबर, फक्त राईट म्हणजे 2 नंबर. सो 2 आणि तिसऱ्याला फक्त एक्झिक्यूट म्हणजे 1. आता त्या फाईलचं नाव, सो टेम्प, सी टेम ए एम पी. ओके, एंटर मारते मी, मग आता एल एस मायनस एल टेम्प केलं तर बघूया काय होतं आहे. बघा पहिल्याला कुठली परमिशन, रीड आणि राईट, दुसऱ्याला फक्त राईट आणि तिसऱ्याला एक्झिक्यूट. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला हा एक्सपेरिमेंट बऱ्यापैकी समजलेला आहे. आता राहिलेले आहेत कुठले क्वेश्चन्स. ओके, हे परमिशनचेच क्वेश्चन्स आहेत, हे लिहून टाका. हा पहिला मी जरा दाखवतो तुम्हाला सॉल्व करून, सिम्पल आहे. काय त्यांनी सांगितलं आहे इकडे,
खाली आउटपुट आहे ना तसं ओ एस वाय कमांडसाठी ओ एस वाय फाईलसाठी करून दाखवा. म्हणजे ए म्हणजे काय तर एकही परमिशन येणार नाही, मग ही परमिशन बाय युझिंग ऑक्टल मेथड करायची आहे. मग आता जर ही जे पूर्ण डॅशेड लाईन जर मला प्रिंट करायची असेल, म्हणजे कोणालाच कोणती परमिशन द्यायची नसेल, तर मी काय करेन, सी एच एम ओ डी युजरला झिरो, झिरो म्हणजे एकही परमिशन नाही, बरोबर ना, ग्रुपला झिरो आणि ऑल अदर सिस्टीम युजरला पण झिरो, बरोबर. आणि हे कोणासाठी अप्लाय करायचं आहे, जर टेम्पसाठी अप्लाय करायचं आहे, एंटर मारला त्याच्यानंतर मला आता ते परत बघूया अप्लाय झालेलं आहे काय. सो एल एस मायनस एल आणि आता माझ्या फाईलचं नाव, सो टेम्प केलं तर बघा पूर्ण डॅश लाईन आली, म्हणजेच कुठलं माझा पहिला आउटपुट आलं. ओके, त्यानंतर असंच करा दुसऱ्याला बघा, फक्त जो तुमचा यू आहे त्याला आर डब्ल्यू आला पाहिजे, म्हणजे आर डब्ल्यूचा नंबर चेक करा वरती कोणता येतो. त्याच्यानंतर दुसरा आहे त्याला आर आणि एक्स आला पाहिजे, सो आर आणि एक्ससाठी म्हणजे रीड आणि एक्झिक्यूटसाठी कोणता नंबर येतो बघा. आणि तिसरा येतो फक्त आर, म्हणजे ठराविक टू किंवा फोर असेल. ओके, त्याच्यानंतर तिसरा आहे तो याप्रमाणेच आहे, बाकीचे क्वेश्चन्स रेग्युलर सी एच एम ओडीच वापरून करायचे आहेत. ओके, सो इथे आपला हा एक्सपेरिमेंट संपतो आहे. जर एक्सपेरिमेंट मोठा झाला कारण बऱ्याचशा गोष्टी समजवायच्या होत्या. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट एक्सपेरिमेंटला आपण टेक्स्ट प्रोसेसिंग कमांड बघणार आहोत. सो नेक्स्ट एक्सपेरिमेंटला आपण जे काही सिंपल आपले कट पेस्ट देन स्पेल सॉर्ट ग्रेप जे रेग्युलर कमांड आहे जे आपल्या रेग्युलरली टेक्स्ट डॉक्युमेंट एडिट करताना वगैरे उपयोगाला येतात त्या बघणार आहोत. सो ते नेक्स्ट लेक्चरला बघूया. सो आजच्या लेक्चरला आपण खूप इम्पॉर्टंट कमांड, इट इज कमांड यूज फॉर परमिशन पर्पज सी एच एम ओ डी, आफ्टर दॅट सॉर्ट पी आर सॉरी डिफरंट, त्याच्यानंतर कॉमन, देन पी डब्ल्यू डी, मेक डिरेक्टरी, रिमूव डिरेक्टरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमांड बघितल्या. त्याचप्रमाणे आपण एक छान असं स्ट्रक्चर तयार केलेलं ज्याच्या आतमध्ये आपण वेगवेगळे फोल्डर तयार केले आणि ते रिमूव्ह करायला बघितले. सो दॅट्स इट, थँक्यू. आपण नेक्स्ट लेक्चरला परत उबंटूमध्ये प्रॅक्टिकल्स परफॉर्म करूया. ओके, थँक्यू.